33 लाख ना काळाराम सत्याग्रह काळाराम मंदिराचा फार काही बाबासाहेबांना तिथे दर्शन घेण्यात काही प्रदर्शन करण्यात काही इंटरेस्ट नव्हता, परंतु 18 पगड जातीला तिथं नेता आलं पाहिजे, कारण इथे जे उत्तरायण तयार झाली या देशात जातीची, इथे जी सीडी इथे जे कप्पे तयार झाले मध्ये सीडीच नाहीये, जो ज्या जाती जलमला तो तिथेच, खालून वरती जायची वरतून खाली यायची व्यवस्थाच नव्हती, लक्षात येत आहे? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, 1935 ला म्हणाले होते येवल्याला, मी हिंदू म्हणून जन्माला आलो, मी हिंदू म्हणून मरणार नाही. का? इथे जातीची उतरण तुम्ही तयार करून ठेवली, इथे वर्णव्यवस्था तयार करून ठेवली, इथे माणसा माणसात भेद तुम्ही तयार करून ठेवला, इथे माणसं माणसासारखे वागत नाहीत, इथे माणसं माणसाला माणूस समजत नाहीत, त्या ठिकाणी मी कशाला राहू? म्हणून बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म स्वीकारला, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आम्ही समजून घेण्याची गरज आहे. आज जर आम्ही विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तर आज शेती शिक्षण स्त्रिया, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज हे असे अफलातून कॅरेक्टर आहेत ना. शिवाजी महाराजांनी अनेक क्षेत्रात मापदंड निर्माण केले, तसे बाबासाहेबांनी विविध क्षेत्रात मापदंड निर्माण केले. मला फार वाईट वाटतं एका गोष्टीचं, की दलितांचे कैवारी एवढे छोटे नव्हते बाबासाहेब, एका वर्गापुरते नव्हते बाबासाहेब. अरे कोलंबिया विद्यापीठाच्या